कबीरने आगमन झालंय त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल, वेलकम असेल त्यांना सुद्धा. आणि स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज निलेश, आणि नॉन स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय संकेत. आपल्याला जरूर पाहायला मिळतोय निलेश आणि संकेत ही जोडी आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आदेश. गायत्री माता ससुपाडा संघाचा जर उल्लेख केला तर यंग टॅलेंट आहे आणि पहिलाच बॉल आदेश वळवी मॅन फ्रॉम ससुपाडा, खूप चांगला गोलंदाज आहे आपण पाहू शकतोय. त्याच्याकडे चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, चांगली फलंदाजी करण्याची क्षमता सुद्धा आहे. या संघाची नव्याने बांधणी केली आहे आणि एक यंग टॅलेंट आणि एक नवीन संघ म्हणून उभरता संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. निलेशसाठी हा चेंडू हलक्याच्या हाताने टाकून दिला जातो, आपण त्याला पाहिलं थोडस क्षेत्रक्षणामध्ये मिसफील्ड होतोय आणि त्याचा फायदा होतोय निलेशला. इथे दोन धावा कंप्लीट केल्या, तिसरी धाव घेण्याची सुद्धा संधी निर्माण झाली आणि पाहता पाहता इथे तीन धावा अर्जित केल्या गेल्यात. ज्या प्रकारे आपण पाहू शकतो अपस्टम्पच्या बाहेर हा थोडासा पडल्यानंतर वळणारा चेंडू होता, निलेशने थोडस आपण पाहू शकतो कॉन्सन्ट्रेशन केलं, या चेंडूवर लक्ष दिलं आणि त्या चेंडूला हलक्याच्या हाताने गॅप मधून ढकलून दिलं आणि हा चेंडू वर तीन धावा जमा केल्या आणि या तीन धावांशी धावफलकामध्ये भर पडतोय आणि धावफलकाला सुरुवात होते. संकेत साठी हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, थोडीशी संधी मिळाली, हात मोकळे करण्याची प्रहार केला आणि चेंडू पाहतो यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने सिमर खापार आणि हा येतो एक खणखणीत चौकार. चार धावा संकेतच्या पॅड मधून. संकेत कसे आपण पाहतोय जो एक अटॅकिंग प्लेअर म्हणून जरा पाहायला मिळतोय आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं या घडीला की त्याच्या यावेळेस बॅटची आतली कडा होती. यावेळेला पाहिलं आपण की जवळजवळ एक चिकी सिंगल मात्र कंप्लीट केले जात नाही. दोन खेळाडू आपण पाहिले निलेश आणि संकेत, ही जोडी चांगली कामगिरी करत असताना पॉवरप्लेच्या षटकामध्ये आदेश वळवी एक चांगला गोलंदाज आहे मात्र त्याच्यावर एक चौकार सुद्धा पडला गेला आणि त्या चौकाराचं कारण करके थोडस मिसफील्ड झालं. एक नवीन संघ जरूर पाहायला मिळतोय. यावेळेला गॅप मध्ये आहे चेंडू, शतरक्षक दूरवरून अंतर कापून त्या चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. इथे पाहू शकतो थोडस आपण पाहिलं कमी पडलं दुसऱ्या हँडकडे संकेत आणि पाहतो यावेळेला त्या कमीचा खामियाजा भोगावा लागतोय आणि पॅव्हिलियनच्या दिशेने आता मात्र परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात संकेत बाद. दरकाळी राणा वाघाची दहशत वाढली या वाघाची, दहशत वाढली या वाघाची आन आधी वाटींच्या नावाची. संकेत एकंदर एक चौकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला गेला होता मात्र तोच संकेत धावतीच्या स्वरूपात दुर्दैवरित्या बाद झाला. नजर हटवर दुर्घटना घटी ज्या प्रकारे म्हटलं जाते की थोडीशी नजर स्वतःवर सुद्धा असायला हवी होती कारण की स्वतःला सुद्धा पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचायचं आहे हे लक्षात यायला होतं मात्र थोडासा कमी पडला, चांगला क्षेत्ररक्षण झालं आणि पहिला फलंदाज इथे धावतीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाला. नवीन खेळाडू होतो मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र भोईर. अपस्टम्पच्या बाहेर इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चांगली तकनिकचा वापर, बॉटम हेडचा वापर केला, चेंडू जातो डीप पॉइंट कव्हर, डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेखा पार, येतो एक खणखणीत चौकार. मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी जे नाव आम्ही पुकारलं होतं दिप्तेश वाजे आपण यायचं आहे. गावदेवी स्पोर्ट्स जामुलपाडा या टीमचे खेळाडू आहेत आणि ज्यांची जी मॅन ऑफ द मॅचची भूमिका आपण जर पाहिली साकारली कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना एकंदरीत सात धावा आणि तीन विकेट आणि त्याच कामगिरीच्या जोरावर त्यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून पुरस्कार दिला आला आणि मात्र आपण पाहतोय की तो पुरस्कार आपण घ्यायचा आहे. आणि जामुलपाडा संघ आपण कुठेही जाऊ नका कारण की यानंतर जो संघ
विजयी होईल त्या संघाच्या बरोबर तुम्हाला लगेचच मॅच खेळायचा आहे, मात्र कुठेही जाऊ नका, विनंती असेल लक्षात घ्या. अपील आउटसाइड एज फलंदाज बाद. राजेश ने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलाय. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. ग्रुप भाटपाडा चषक 2022 मध्ये आपण पाहतो मॅच क्रमांक 2 आहे. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी अगेन्स्ट गायत्री माता ससुपाडा असा हा मॅच पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद केलाय राजेशने. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संतोष अपशमचा थोडासा बॉल शॉपाल अँड क्रॉस थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुल केलं होतं, मात्र धाव मिळते एक सुरेख शतरक्षण झालंय. ज्या प्रकारे आपण पाहू शकतो नवीन संघ खेळताना पाहायला मिळत आहेत आणि नवीन संघांचा जर उल्लेख केला तर पहिला सामना खेळत असताना सुद्धा आपण पाहिलं की पराभवाच्या छायेत गेला होता तो म्हणजे भावकळचा संघ. कारण की प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नाच परत कष्ट करा आणि तुम्ही नक्कीच चांगले यशस्वी व्हाल. यावेळेच्या बाहेर शॉटल अँड क्रॉस हुक केले चेंडूला बेगी मायटी ब्लो आणि सहा धावांचा हा फटका षटकार येतो निलेशच्या बॅट मधून. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होत आजू जाणार. माझ्या राजाचं राजपण काल होत आजू जाणार. माझ्या राजाचं राजपण काल होत आजू जाणार. पुढचा बॉल निलेशसाठी. यावेळेस बॅक टू द बॉलर मात्र थोडासा प्रयत्न केला होता, मात्र हाताला चाडून चेंडू जातोय, मात्र मिळते तत्पूर्वी निलेशला एक धाव. बागचा चेंडूवर एक खडखडीत षटकार. राजेशचा जर उल्लेख केला तर सटीक लाईन आणि लेंथ बॉल गोलंदाजी करतोय, मात्र त्याच्यावर अटॅक करायचा असेल तर फलंदाजांना थोडीशी मेहनत करावी लागते. स्ट्रायकरकडे पाहतोय आता मात्र संतोष. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू यावेळेला पाहतोय. शतरक्षक तैनात आहे तिथे, शतरक्षकाला निवडलंय. फटका जरूर चांगला खेळला गेला होता, मात्र आपण पाहतोय शतरक्षक खूप चांगला आहे तिथे आणि त्याच्या माध्यमातून सातत्याने दुसरा झेल टिपला गेलाय आणि संतोषला सुद्धा परतीचा प्रवास करावा लागतोय. विकेटचं नुकसान गॉन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते आपल्या अंकुश गोवारी. एकीकडे आपण पाहिलं की सलामीला गेलेला फलंदाज निलेश दिवा हा आपल्याला चांगली फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय, मात्र तो सध्या नॉन स्ट्राईक एंडकडे उभा आहे. मात्र त्याला जास्त जर स्ट्राईक केली तर तो धावांचा आलेख वाढेल. सध्याच्या घडीला 29 धावा पाहिल्या आपण तर 21 धावा आहेत. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकामध्ये पाहूया. पुढचा बॉल हलक्याशा हाताने ढकलून दिले चेंडूला, पाहू शकतोय टेम्परमेंट दाखवलं जाते अंकुशच्या माध्यमातून. एक धाव जरूर कंप्लीट केली गेली या एकेरी धावेने, धाव संख्येत भर पडतोय. 22 धावा सरासरी 11 पाहायला मिळतोय पहिल्या दोन षटकामध्ये. 29 गडीच्या मोबदल्यात 22 धावा हे आपल्याला प्रथमतः बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. टॉस जिंकल्यानंतर दो प्रकारे शतरक्षण करण्याचा जो निर्णय घेतला होता गायत्री माता ससुपाडा या टीमने आणि त्यानंतर आपण पाहू शकतो पहिल्या दोन षटकामध्ये मी म्हणेन की 11 सरासरी एक जास्त पाहिलं
की मोठे फटके खेळण्याची संधी मात्र दिली नाही. तरी पण अकराच्या सरासरीमध्ये सीमित ठेवल्या गेल्या. अजून सुद्धा 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये ही सरासरी वाढेल की कमी होईल, काय घडेल उर्वरित 12 चेंडूमध्ये या मॅचमध्ये, मात्र हे पाहण्यासाठी मित्रांनो कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा आय ग्रुप भाटपाडाचे शक. तो छोटासा ब्रेक ब्रेकमध्ये बोलतोय, त्यानंतर लगेच मैत्रामध्ये कमबॅक करतोय. दुसरे शेवटी घेऊन येते गोंदाजी मार्गवर किशोर स्ट्रायकेनकडे अंकुश. या वेळेला आपण बघितलं की एक मेजवाणी होती, लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू होता. कारण की ज्या प्रकारे फाईन लेग्स वगैरे लेग पट्टा आपण पाहिला की त्या पट्ट्यामध्ये हा चेंडूवर नक्कीच एक मोठा फटका पाहायला मिळाला असता. मात्र आपण पाहू शकतो की एक संधी होती, मात्र ती साधता आली नाहीये. या वेळेला पाहतो सरळ बॅचा सायनी इंटू दी एअर, हवे चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक, मात्र दोन शतरक्षकाच्या मधील चेंडू फरार आणि हा येतो वन बाउन्स खणखणीत चौकार. 4 धावा सरळ बॅचच्या सहाय्याने. ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय की हा एक सेफ फटका जरूर पाहिला, शतरक्षक जरूर आले होते, मात्र आपण पाहिले की त्या प्रयत्नामध्ये आपण पाहू शकतोय झेल घेण्याचा प्रयत्न जर सातत्याने केला असता तर मात्र त्या झेलला यश सुद्धा मिळालं असतं. मात्र तसं काही झालं जडतरला क्रिकेटमध्ये थारा नाहीये. मात्र आपण पाहिलं की हा चेंडू सरळ वन बाउन्स बॉर्डर लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. इथे किशोरच्या पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, धावसंख्येचा आलेख वाढलाय. धाव फलकावर आपण पाहिल्या एकंदरीत 27 धावा. पुढचा बॉल फॉर द विकेट, टॉस होता. या वेळेस व्यवस्थित टायमिंग साधताना नाहीये. आपण पाहतोय शॉर्ट कव्हर एक क्षेत्रामध्ये जम्प थोडं थोडंसं झालं होतं, जम्पिंग झालं होतं, मात्र त्यानंतर फंबलिंग सुद्धा झालं होतं आणि त्यामुळे इथे आपण पाहिलं की 2 धावा घेण्याची संधी निर्माण झाली फलंदाज अंकुशला. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि त्या सिंगल डबलला सुद्धा पकडून चालण्याचा प्रयत्न केला जातो. एकीकडे आपण पाहू शकतो की निलेशने एक ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना षटकार सुद्धा लगावला, चौकार सुद्धा लगावला, त्यात नंतर अंकुश त्याला साथ देतोय चौकाराच्या सहाय्याने. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होते आणि गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी टीमसाठी क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ज्या प्रकारे या चेंडूमध्ये गती जास्त नव्हती, मात्र आपण पाहिलं की फटका एक मोठा खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तो फटका खेळता आला नाही आणि इथे डॉट चेंडू. तर आदरणीय सन्मान्य किशनजी परेड साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांना मी विनंती करते सर प्लीज आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानपन्नावा. आदरणीय सन्मान्य किशनजी परेड साहेबांना विनंती करते आयोजकांच्या वतीने की प्लीज सर आपण आदरपूर्वक येऊन आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. आलेल्या सर्व मान्यवरांचा या आई ग्रुप भाटपाडा चषकमध्ये हार्दिक हार्दिक असा स्वागत करतोय. सर्व मान्यवर या स्पर्धेला भेटी गाठी देताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आज पहिल्या दिवसामध्ये किशन जी परेड साहेबांचं इथे आगमन होताना पाहायला मिळतं. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. व्हाईट चेंडूचा इशारा इथे जरूर मिळतोय, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव एक ऍड केली जाईल खात्यामध्ये. धाव फळकामध्ये आपण जर पाहिला तर बदल 32 धावा, 2.4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला आहे. एकंदरीत 32 धावा, 3 गड्याच्या मोबाईल पार्टनरशिप इथे बिल्डअप होताना पाहायला मिळतोय. किशोरचा ही षटक पाहतोय आपण, या षटकामध्ये 10 धावा येताना पाहायला मिळाल्या. तर गती नाहीये या गोलंदाजाकडे, मात्र चांगला टप्पा आहे. इथे आपण पाहिला तर रेस लागली होती, शर्यत लागली होती यष्टीरक्षक आणि फलंदाजामध्ये आणि तिथे बाजी मारतोय तो. म्हणजे यष्टीरक्षक धावचीची संधी होती आणि पूर्ण केली, फलंदाज बाद होतोय अंकुश गोवारी. गोलंदाजा जर उल्लेख केला किशोर हरवटीकडे ज्या प्रकारे गती जास्त नाहीये, पण मात्र त्याचा टप्पा हा अचूक आहे. कारण की ज्या प्रकारे आपण पाहतोय टप्प्यावर कंट्रोल ठेवला तर तुम्ही एखाद्या चांगल्याहून चांगल्या फलंदाजाला कंट्रोलमध्ये आणू शकताय. कारण की ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की तेच उदाहरण आतापर्यंत जरूर पाहायला मिळालं होतं या षटकामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या आहे 32 धावा.
शेवटचा जो डोनिलेश साठे लॉर्ड फुलटन पदीचा चेंडू हवेत आहे. शत्रक्षक लांब आहे मात्र सेफ लँड होतोय. निलेश दोन धावा घेण्याचा प्रयत्न करते त्याला साथ देण्यासाठी आलेला फलंदाज सचिन. दोनच धावा मिळतील आणि या दोन धावांनी धावफलकावर आपण पाहतोय तीन षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा तीन गड्याच्या मोबदल्यात. अजून सुद्धा सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जवळ जवळ फलंदाज आपण पाहिले की चार बाद झाले ज्यामध्ये आपण पाहिलं की धावसूच्या स्वरूपात सुद्धा फलंदाज बाद झाला होता. एकंदरीत उल्लेख केला आपण की तीन षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा अजून सुद्धा सहा चेंडू आहेत आणि या सहा चेंडू मध्ये किती धावा येतील. या सहा चेंडू मध्ये आपण पाहतोय किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल गायत्री माता ससुपाडा या संघासमोर. पाहूया आपण वळवी येतोय चौथा क्रमांकाचा गोलंदाज आपल्या संघासाठी. हा स्पेल महत्वपूर्ण असेल कारण की स्लॉग वरचं षटक म्हटलं की काउंटर अटॅकला सुरुवात होते आणि काउंटर अटॅक इथे होईल का. आता मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की या घडीला डेंजरस बॅट्समन म्हणून कोण आपल्याला पाहायला मिळतोय तर स्ट्राईक एन कडे निलेश. या घडीला हा खेळाडू धोकादायक ठरू शकतोय कारण की काउंटर अटॅक त्याने पहिल्या षटकापासून सुरू केला होता मात्र त्या जास्त असता बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाहीये मात्र या षटकाला मिळाली आहे. चेंडू सी मारेखा पार सहा धावांसाठी षटकार. पाहू शकतो आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा एक चोसी फुल टॉस होता ज्यावर आपण पाहू शकतो की फक्त आपण फक्त ताकद प्रदान करायचं होती निमंत्रण होत दोन्ही हाताने स्वीकारलं आणि त्या चेंडूला षटकारासाठी कन्वर्ट केलं. 41 धावा धावफळकावर निलेश पुन्हा एकदा सज्ज. मोठा फटका आणखीन एक येतोय की काय शतरक्षक तैनात मात्र शतरक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय थोडस मिस जजमेंट. आणखीन एक चेंडू सीमारशीच्या पलीकडे षटकार. पाहू शकतो यावेळेस थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर निघाला होता फलंदाज. बॅटचा फ्लो अतिशय चांगला होता मात्र शतरक्षक थोडासा लांबून प्रयत्न करत होता. जर जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता नक्की जेल कम्प्लीट झाला असता. मात्र यावेळेला तीन चेंडूवर सल्लक तीन आणि हॅट्रिक षटकाराची हॅट्रिक्स इथे कम्प्लीट होते आणि मी म्हणत होते की हा डेंजरस बॅट्समन आहे. काउंटर अटॅकला सुरुवात होईल आणि झाली आणि सलग तीन चेंडूवर तीन षटकार. या स्पर्धेमध्ये षटकाराची पहिली हॅट्रिक्स पूर्ण करण्याचा मान मिळते निलेश तिवा मॅन फ्रॉम गावदेव स्पोर्ट्स भेंडीपाडा बी टीमच्या माध्यमातून. अफलातून बॅटिंग करत असताना या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आपल्याला पाळा मिळते. धावफलकावर 53 धावा आणि एकोणतरीचा उल्लेख करतोय ज्या प्रकारे अजून सुद्धा दोन चेंडू शिल्लक आहेत. ओ यावेळेस कधून काढण्याचा प्रयत्न शतरक्षक आहे तिथे. शतरक्षक चुकी करतोय निलेशला जीवनदान दिले म्हणजे शेवटच्या चेंडूवर जर स्ट्राईक निलेशला राहते तर त्याही चेंडूवर आणखी एक मोठा फटका खेळण्याची संधी होऊ शकते आणि तेच घडलं इथे. झेल सुटला गेला आणि पुन्हा एकदा दोन धावा मिळाल्या. या दोन धावाने धावफलकाचा आकार वाढलाय त्या म्हणजेच 55 धावा आणि पाहू शकते या घडीला शेवटचा चेंडू फिनिश कशा प्रकारे केला जाईल. हो यावेळेस आपण पाहू शकतोय तर इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण की यशरक्षकाच्या हातातून चेंडू पडला होता. जर धाव घेण्याची एक ती संधी निर्माण होऊ शकली असती मात्र निलेश तयार नव्हता मात्र शेवटच्या चेंडूवर आपण होतो फलंदाज जरूर बाद होतोय आणि एकोणतरीत 55 धावा या चार षटकामध्ये कम्प्लीट होत आहेत आणि 56 धावांचं टार्गेट इथे जरूर पाहायला मिळते. अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली जवळजवळ 308 स्ट्राईक रेटने आपण पाहू शकतोय खेळताना पाहायला मिळाला. निलेश दिवा 12 चेंडूमध्ये 37 धावा चार खणखणीत षटकार आणि एक चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि एक चांगलं फिनिश आपण पाहू शकतो त्याच्या माध्यमातून केला गेला आणि 55 धावांचा डोंगर उभारला गेला आणि 56 धावांचा इथे टार्गेट सेट केला गेलाय. बॅटिंग मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी टीमने बॅटिंग केले तर खेळाडूंचा उल्लेख पाहूया आपण. निलेश
सलामीला आला होता, जोडीला साथ देण्यासाठी संकेत आला होता. मात्र निलेश नाबाद 12 चेंडू मध्ये 37 धावा, संकेत ने एक चौका लगावा 2 चेंडू मध्ये 5 धावा. मात्र जितू भोईर आला होता त्याने मात्र काही करता आलं नाहीये, शून्य. त्यानंतर संतोष आला, संतोषला जास्त काही करता आलं नाहीये, ते म्हणजेच एकच धाव. त्यानंतर अंकुश आला होता, त्याने एक चौका लगावला होता 6 चेंडू मध्ये 9 धावा. आणि त्यानंतर सचिनने मात्र फक्त स्ट्राईक देण्याचं काम केलं, म्हणजे आपला रोल अदा केला आणि स्ट्राईक यांकडे निलेशला आणलं होतं. ते म्हणजे त्यानंतर आले होते खणखणी 3 षटकार आणि एकूणतरी 55 धावा. बॉलिंग कार्ड पाहूया आपण. दीपेश वळवी ज्याने एक षटक फेकला गेला, 21 धावा खर्च केला, मात्र यश मिळालं नाहीये. आदेशला आपण पाहिलं तर पहिला षटक फेकला होता त्याने, त्याच्या माध्यमातून 13 धावा खर्च केल्या होत्या. किशोर हरवटेने आपण जवळजवळ पाहिलं तर 12 धावा खर्च केल्या होत्या. फक्त त्यानंतर राजेशने 2 विकेट जरूर मिळवले गेले होते आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, फक्त 9 धावा खर्च केला होता. मात्र इतर 3 गोलंदाजांचे इथे पाहिलं आपण, थोडेशी आपण पाहिलं की मार पडले गेले, त्यामुळेच धावसंख्येचा आलेख वाढला, तो म्हणजेच 55, म्हणजे 555 गड्याच्या मोफतल्या 55 धावा जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष जरूर आहे. मात्र या लक्ष्याचा पाठला कशा प्रकारे केला जाईल, जशास तसं उत्तर टिट फॉर टॅट इथे दिला जाईल का, मात्र हे पाहण्यासाठी मित्रांनो कुठे जाऊ नका. घेतो छोटासा डीजे ब्रेक, डीजेला संधी देतोय आणि त्यात नंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय. धन्यवाद. जन्म झाला हो देव गावाला, सन 1805 सालाला जन्म झाला हो देव गावाला. इंग्रजांचं काही काल आला जन्म झाला हो देव गावाला, सन 1805 सालाला जन्म झाला हो देव गावाला. इंग्रजांचं काही काल आला हो प्रभूजी म्हणतात त्याला, इंग्रजांचं काही काल आला हो प्रभूजी म्हणतात त्याला. थँक्यू थँक्यू डीजे, खूप चांगलं गीत आपल्यापर्यंत जरूर पेश केलं गेलं. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक अधिक स्वागत. आपण पाहतोय आय ग्रुप भाटपाडा चषक 2022 आय ग्रुप भाटपाडा या टुर्नामेंट साठी आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर आमचे समालोचक मित्र प्रदीपजी लोखंडे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. पहिलाच बॉल सरळ बॅटच्या सॅने डाऊन टू ग्राउंड, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटिफुल टायमिंग मिस्टर आदेश. चौकाराने सुरुवात करतोय या 56 धावांचा पाठलाग करत असताना सरळ बॅटचा वापर आणि ज्या प्रकारे आपण पाहू शकतो अतिशय चांगला सेफ फटका खेळला गेला. पॉवर प्लेचं बंधन आणि या पॉवर प्लेच्या बंधनाचा एक सुरेख वापर करत असताना पहिल्याच वाढवर आपले इरादे स्पष्ट केलेत, ते म्हणजे आदेश वळवी या खेळाडूने निलेशवर अटॅक करून यावेळेस आपण पाहतोय की गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतं. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवला गेला, कारण की पहिला चेंडू आपण पाहिला की थोडासा समोर फेकला गेला होता, त्यावर फटका पडला होता चौकार. त्यानंतर थोडासा फलंदापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तिथे मिळते यश, म्हणजे डॉट चेंडू. तर डॉट सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि मिड विकेट. पुढचा चेंडू
मग टॉस चेंडू होता. या वेळेला आपण पाहतो टायमिंग सातला आहे, मात्र गॅप मध्ये चेंडू दोन षटकाच्या चेंडूच्या मागे पडतात. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू. पाहता पाहता दोन धाव अगदी सहज मिळाल्या आहेत, मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. कारण की इथे जोखीम जरूर जास्त असतं, मात्र त्या प्रयत्नामध्ये इथे आदेश पाहायला मिळाला नाही. कारण की आदेश एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या टीम मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, आणि त्याच्यावर खूप जबाबदारी असेल या मॅचची आणि या सलामीच्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक तैनात आहे तिथे, आणि या वेळेला पाहतोय शतरक्षकाकडून खूप चांगलं जजमेंट दाखवलं गेलंय आणि फलंदाज फसला गेलाय. काऊ कर्ण क्षेत्रामध्ये चिल कलेक्ट केलाय आणि आदेश वळवे याचा खेळ समाप्त झालाय. पहिलं विकेटचं नुकसान. छप्पन्न धावांचा पाठलाग करत असताना आदेशने जर चौकाराच्या सहाने सुरुवात जरूर केली होती, मात्र ज्या इनिंगला बिल्डअप करण्याची त्याच्याकडे संधी होती, मात्र ती संधी त्याने गमावली. काहीतरी मात्र ससुपाडा संघ यंग टॅलेंट आहे आणि एक चांगला बांधणी केलेला संघ. राजेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर बॅटची बाहेरची कडा होती, थर्ड मॅनला शतरक्षक होता, त्याने चेंडूला थोडस स्टॉप केलं. तत्पूर्वी मिळते एक धाव, एक ने धाव फलकामध्ये बदल होते. सात धावा ह्या धाव फलकावर इथे लागल्या जात आहेत. छप्पन्न धावा जर कम्प्लीट करायच्या असतील तर चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्या प्रकारे निलेशने 12 चेंडूंमध्ये 37 धावांची खेळी साकारली, त्याचप्रकारे एखाद्या खेळाडूला एक इनिंग खेळावी लागेल. निलेशचा पुढचा बॉल, चांगला फटका खेळला गेलाय. शतरक्षक तैनात आहे तिथे, चांगलं शतरक्षण. फक्त एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे का, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या बाजूने राजेश आला होता, मात्र आपण पाहू शकतो आपल्या पॉपकिंग प्लीज मध्ये सुरक्षित पोहोचला शेवटच्या क्षणाला. एकच धाव आली या एकेरी धावाने धाव फलकावर. आठ धावा छप्पन्न धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाची इथे समाप्ती होताना पाहायला मिळते. मात्र एक विकेट इथे गमावलं गेलं, थोडीशी स्लो स्टार्ट इथे जरूर पाहायला मिळते. मात्र अजून सुद्धा मॅच मध्ये भरपूर काही शिल्लक आहे, कारण की ज्या प्रकारे उल्लेख करतोय आपण की 18 चेंडू 48 धावांची गरज अजून सुद्धा हा मॅच जिंकण्यासाठी आहे. मात्र ही गरज पूर्ण केली जाईल का, ससुपाडा संघाचा जर उल्लेख केला तरी इथे लगेचच आपण पाहू शकतो की गुडघे टेकून चालायचं नाहीये. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत यश तुम्हाला मिळणार नाहीये. सातत्याने प्रयत्न करत राहा, कारण की यश हे एका दिवसात मिळत नाही पण एके दिवशी नक्कीच मिळत आहे, मात्र ते प्रयत्न चालू ठेवावे लागते. दुसऱ्या बाजूने आपण उल्लेख करतोय गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी ह्या संघाचं जर आपण पाहिलं की आगमन इथे जरूर झालं आणि पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं की भरीव कामगिरी केली आहे. खास करून निलेश याने साकारली एक 12 चेंडूमध्ये 37 धावांची जी इनिंग करून सर्वांचं लक्ष केंद्रित जरूर केलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो की तशीच इनिंग जर आपण पाहिली काहीतरी मात्र ससुपाडा टीमच्या एखादा खेळाडू करतोय तर त्या संघाला सुद्धा इथे संधी मिळेल आणि ती संधी सध्याच्या घडीला तुमच्या बाजूने येऊ शकते. मात्र जाऊया गोलंदाजी मार्कवर. अंकुश गोवर येतोय, एक्स ज्या प्रकारे उल्लेख केला अंकुश या गोलंदाजाचा तर गती नाहीये, व्हेरिएशन जास्त करतोय आणि ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की स्पिन अटॅक म्हणू शकतो एका प्रकारचा, आणि तो स्पिन अटॅक करण्यासाठी माहिर अंकुश गोवर हे गोलंदाज. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय आणि चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईन पार. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा वापर चौकार. पाहू शकतो रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा चेंडू हाता लागला, चेंडूला फ्लाइट दिली होती, फलंदाज तयार होता, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याच नंतर आपण पाहू शकतोय हा चौकार येतो आणि या चौकाराने धाव संख्येचा वाढतोय. 11 धाव फलकावर 12 धावा 17 चेंडू आणि 44 धावांची गरज. अंकुशवर अटॅक केलाय पहिल्याच बॉलवर, ज्या प्रकारे आपण पाहिलं की निलेशच्या पहिल्याच बॉलवर चौकार लगावला होता तो म्हणजे आदेशने. त्याच नंतर आपण पाहतोय की दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावलाय. हो यावेळेला आपण पाहू शकतोय की मिड विकेट पट्ट्यामध्ये खेळायचं होतं, मात्र यावेळेला आपण पाहतोय चेंडूची गती थोडीशी कमी केली,
चेंडूचा टप्पा मागे ठेवला गेला. लेग बायचा इशारा इथे मिळतोय. एक धाव जरूर मिळते. या एकेरी धावेने धाव फलक पुढे सरकताना पाहायला मिळतंय. 13 धावा 16 चेंडू आणि 43 धावांची गरज अजून सुद्धा आपण पाहू शकतोय हा मॅच जिंकण्याकरिता. आय ग्रुप भाटपाडा चषक 2022 हे आयोजन आपण पाहू शकतोय. आय ग्रुप भाटपाडा संघाच्या माध्यमातून खूप चांगली मेहनत खूप चांगलं काम केलं इथे आपण पाहू शकतोय. एक चांगला प्लॅटफॉर्म इथे इथे तैनात केला आहे. शत्ररक्षण चांगलं झालं होतं मात्र थोडीशी घाई केली होती शत्ररक्षकाने, कारण की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे केला नव्हता. मात्र सिंगल मिळाली धाव फळकावर 14 धावा 55 धावांचा पाठलाग करत असताना अजून सुद्धा जवळजवळ 15 चेंडू आणि या 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. अंकुश गोवारी आपण पाहू शकतोय सटीक लाईन आणि लेंथ गोलंदाजी करताना आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. हो यावेळेला थोडासा खोल टप्प्याचा चेंडू होता, टप्पा थोडासा पुढे ठेवला गेला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चेंडूची फेकी येते मात्र 2 धावा सहज कंप्लीट होतात. किशोर एका बाजूने प्रयत्न करतोय कारण की जरी आदेश बाद झाला तरी सुद्धा आपल्या संघाची जबाबदारी घेऊन पुढे चालण्याचा प्रयत्न करतोय. इथे या षटकाचा जर उल्लेख केला तर आतापर्यंत चेंडू टाकून झाले तर 4 म्हणजे 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. 14 चेंडू आणि 40 धावांची गरज. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या स्लॉट मध्ये. ओ ब्युटिफुल क्या बात है, सुपर एफर्ट्स बाय निलेश. ज्या प्रकारे असं वाटलं होतं की हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय की काय, मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू वर पूर्णपणे स्वतःला झोकून दिला आणि हा चेंडू अडवला गेला. एक षटकार वाचवला मी मॅडम ज्या प्रकारे आपण पाहू शकतो. मात्र षटकार जरूर वाचवला गेला मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो की धावचीच्या स्वरूपात फलंदाजही बाद केला आणि यावेळेला आपण पाहू शकतो की भाग्य, कारण की ज्या प्रकारे आपण पाहतो आपलं भाग्य आपल्याला साथ देताना तेव्हा असं घडत असतं. कारण की एका बाजूवर असं वाटत होतं की हा चेंडू 6 धावांसाठी निघून गेला आहे मात्र निलेशचं जे एफर्ट्स लावलं गेलं आणि त्यानंतर चेंडूला स्टॉप करून त्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद केला ही संधी आणि ती संधी साधली गेली आणि इथे आपण पाहतो विकेटचं नुकसान. अजय एक बॉल बाकी आहे. अंपायर एक बॉल बाकी आहे. तर ज्या प्रकारे आपण षटक पाहिलं या षटकामध्ये बरं पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर लेग बाय, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर 2 धावा, पाचव्या चेंडूवर रन आउट्स. मला वाटतंय की एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. म्हणजे शेवटचा चेंडू जो दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय 17 धावा धावफळकावर आहेत.
अंकुशचा हा शेवटचा चेंडू आडव्या बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला. इथे अलंगदक कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिडविकेट पट्ट्यामध्ये ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी मिळाली एक धाव, एकने धावफलक पुढे 18 धावा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी अजून सुद्धा इथे आहे. ह्या मॅचला बनवलं गेलं एका बाजूने आपण पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी टीमच्या माध्यमातून मैदानामध्ये गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज आहे गाण्याची. डीजेकडे जाऊया, गाणं ऐकूया, त्यात नंतर मॅच मध्ये कमबॅक करूया. डोंगरी माथ्यावर टिकेली पुरी टिकेली कथमल जितपुरी खेळी. डोंगरी माथ्यावर टिकेली पुरी टिकेली कथमल जितपुरी खेळी. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. टीबीएन लाईव्ह ची टीम डीप बिलीप नेटवर्क च्या प्रकारे खूप चांगल्या पद्धतीने काम करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन प्रीत पाटील मॅन फ्रॉम मालजीपाडा, त्याचनंतर लाईव्ह अपडेटर धनंजयजी मांगेला आणि त्याचनंतर आमचे डिजिटल स्कोरर प्रशांत भगत. ही डीबीएन लाईव्ह ची टीम आहे खूप चांगल्या पद्धतीने या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये आणि या हंगामामध्ये आपल्याला कंटिन्यू अशाच प्रकारचे लाईव्ह टेलिकास्ट पोहोचवत जाईल आणि आपल्यापर्यंत संपूर्ण खेळाडूचा लेखाजोखा आणि संपूर्ण माहिती या डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जर पोहोचवली जाईल. तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना आपल्याला जर पाहायला मिळाला, ज्या प्रकारे आपण पाहिलं की गायत्री माता ससुपाडा संघ नवीन संघ या हंगामामध्ये आलाय, मात्र ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की सुरुवात या संघाने केले, मात्र आपण पाहू शकतो सुरुवातीलाच जर आपण पाहिलं की आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्या समोर बरेचशा कठीण रास्ते येतात. मात्र ते कठीण रास्ते जर तुम्ही पार करण्याचा प्रयत्न करा तरच तुम्हाला यश मिळेल. मात्र सुरुवातीनंतर तुम्हाला आणखीन पुढे जायचं असेल अशाच प्रकारचे प्रयत्न करावे लागतील, अनेक टुर्नामेंट खेळावे लागतील, त्यात नंतर तुम्हाला यश मात्र जरूर मिळेल. आणि त्यात नंतर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो की चांगल्या प्रकारे खेळ सुद्धा होताना पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतो नेक्स्ट टाइमच्या बाहेर जाणारा चेंडू होता व्हाईट चेंडूचा इशारा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं की मंगेश तळवी हा गुलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू चा मारा करताना पाहायला मिळतोय. यावेळी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. दोन पायाच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. फुटवर्कचा वापर इथे होताना पाहायला मिळत नाही. ज्या प्रकारे आपण पाहिलं ना, म्हटलं जात नाही की शाळेत असताना महत्वपूर्ण असतो तो म्हणजे होमवर्क, त्यात नंतर मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क, आणि तिथे फुटवर्कचा इथे वापर होताना पाहायला मिळत नाहीये. अपील केले गेले आणि आणखीन एक विकेटचं नुकसान होताना पाहायला मिळतंय. इथे धावा येत नाही येत, मात्र विकेट जास्त जाताना पाहायला मिळत आहे. दडपण पूर्णपणे येताना पाहायला मिळतंय गायत्री माता ससुपाडा या टीमवर. प्रदीप येताना पाहायला मिळतोय, कारण की ज्या प्रकारे दीपेश गेला होता दोन चेंडू खेळला गेला आणि दोन चेंडूमध्ये प्रयत्न तर केले होते मात्र प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळाला नाही. आतापर्यंत 19 या धावसंख्येवर 4 गडी गमावले आहेत गायत्री माता ससुपाडा या टीमने. 9 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी.
नौका संघ जरूर पाहायला मिळतोय, मात्र त्याने प्रयत्न त्याचे जरूर नेहमी पाहायला मिळतील. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, वेगवान चेंडूचा मारा केला जातोय मंगेश तळवीच्या माध्यमातून. गावदेव स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या टीमच्या माध्यमातून खूप चांगलं प्रदर्शन होताना पाहायला मिळतंय. खास करून फलंदाजी आपण पाहिली, आता मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा धारदार गोलंदाजी होताना पाहायला मिळतंय. यावेळेस पाहिलं आपण की लेग स्टंपच्या बाहेर चेंडूला सोडून दिला गेला, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जरूर मिळेल. या एकेरी धावेने धाव फलक पुढे सरकतोय 20 धावा. बॅटिंग लाईनअप मध्ये ज्या प्रकारे सुरुवात झाली होती असं वाटलं होतं की या 55 धावांना जसं तसं उत्तर दिलं जाईल. आणखीन एक पात क्लीन बॉल केलाय, फलंदाजचा बाद केलाय, यश मिळतंय मंगेश दळवीला आणि इथे विकेटचं नुकसान ससुपाडा टीमचं. चलमय आया जशा प्रकारे आपण पाहतोय विकेटचं नुकसान होताना पाहिलं, आता मात्र दिनकर वळवी येत आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय की 5 फलंदाज बाद झाले आहेत, ज्यामध्ये आपण पाहिले की चौकार लगावला गेला होता तो म्हणजेच आदेशने, आणि त्याच नंतर एक चौकार लगावला होता किशोर या फलंदाजाने. त्याच्या व्यतिरिक्त एक कोणताही फलंदाज इथे चौकार किंवा षटकार लगावताना पाहायला मिळत नाहीये. दिनकर आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, हवेत चेंडू आहे आणि निलेशच्या माध्यमातून एक सोप्पा छेल मात्र इथे धरणीला दान केला जातोय आणि या 2 धावा इथे जरूर मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर पडताना पाहायला मिळत आहे 22 धावा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली आपण तर 22 धावा, म्हणजेच येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये 34 धावांची गरज विजयासाठी. सामना खूप कठीण झाला आहे कारण की एका बाजूने आपण विकेटची पडझड होताना पाहायला मिळाली, तर आपण पाहिलं की ज्या प्रकारे बॅटिंग होताना गायत्री माता ससुपाडा या टीमची आदेशने जवळजवळ सुरुवात केली होती, मात्र त्यात नंतर कोणताही फलंदाज डबल डिजिटल स्कोरमध्ये गेला नाही आहे. आत्तापर्यंत जवळपास वेळेला आदेश 6, किशोर 9, त्यातनंतर आपण पाहू शकतो की राजेशने 2, त्यानंतर आपण पाहिलं की दिनकर 2, इतरत खेळाडू आपण पाहिले तर 0. जो भोपळा आहे तो भोपळा सुद्धा फोडू शकले नाही कारण की गोलंदाजी खूप चांगली झाली आहे गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या टीमच्या माध्यमातून. संकेत येतोय राऊंड द विकेट, फलटा चेंडू यावेळेला आपण पाहू शकतो शतरक्षक पुन्हा एकदा निलेश आलाय, मात्र यावेळेला निलेश चुकी करणार नाहीये आणि चांगला झेल टिपला गेलाय फलंदाज बाद, विकेटचं नुकसान गॉन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो आपल्या प्रतीक घाटाळ. संकेतने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिलाय, 5 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल, मात्र औपचारिकता निर्माण होते कारण की ज्या प्रकारे आपण पाहिलं की 5 चेंडू वर 5 जरी षटकार लगावले गेले तरी 30 धावा होते आणि इथे धावांची गरज आहे ते मात्र यावेळेला 34. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू शतरक्षक तैनात आहे आणि शतरक्षकाने छेल हा कलेक्ट केलाय, फलंदाज बाद होतोय, आणखीन एक विकेटचं नुकसान आणि इथे या घडीला आपण पाहिलं तर 2 चेंडूवर 2 विकेट मिळवल्यानंतर विकेटच्या हॅट्रिक्सवर येताना पाहायला मिळतंय.
तो म्हणजेच गोलंदाज संकेत, मात्र षटकाची हॅट्रिक्स आपण एक पाहिली ती म्हणजे निलेश दिवा ह्या खेळाडूच्या बॅट मधून फलंदाज बाद होतो तो म्हणजेच जवळजवळ 7 फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. आणि ज्या प्रकारे आपण पाहू शकतो गायत्री माता ससुपाडा या टीमचा उल्लेख केला तर कुठेतरी सिंगल डबल ह्या धावांवर जास्त भर द्यायला हवा, चांगल्या चेंडूची पाहणी करायला हवी. प्रत्येक चेंडूवर आपण पाहू शकतो जर मोठे फटके किंवा चौकार षटकार लगावण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या माध्यमातून जे हवं तुम्हाला क्रिकेट खेळता येणार नाहीये. सुरुवात करायला हवी, सिंगल डबल करायला हवे, गॅप शोधायला हवे, त्यानंतर एखादा चेंडू मिळाला की त्याच्यावर षटकार किंवा चौकार खेचण्याची संधी निर्माण करावी लागेल. अशा तऱ्हेने तुमचं क्रिकेट हे नक्कीच पुढे जाईल. मात्र आपण पाहू शकतोय ज्या प्रकारे नवीन संघ आहे आणि नवीन संघाच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे, मात्र ह्या सुरुवातीला आपण पाहतो पुढे घेऊन झाल्यानंतर आपण पाहू शकतो एक चांगला संघ म्हणून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आता दुसऱ्या बाजूने कौतुक करावं लागेल गावदेवी भेंडीपाडा या टीमचं, कारण की ज्या प्रकारे प्रथमतः बॅटिंग करत असताना 55 धावा केल्या आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये सुरेख कामगिरी होते. बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून, थर्डमॅनचा शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण करतोय तिथे, फक्त सिंगल धाव मिळते. तर विनंती करतोय मी आई गावदेवी स्पोर्ट जांभूळपाडा या टीमचे कॅप्टन, प्लीज आपण यायचं आहे दुसऱ्या फेरीचा सामना साठी लगेचच यायचं आहे. विनंती करतोय गावदेवी स्पोर्ट्स जांभूळपाडा. ओ यावेळेला मोठा फटका निलेश आहे तिथे, मात्र यावेळेला षटकार. अशा फटक्यांची गरज सुरुवातीला हवी होती. षटकार येतोय, या षटकाराने धावसंख्येचा आलेख 29 या धावसंख्येवर जरूर पोहोचतोय. मात्र असे फटके जर सुरुवातीला आले असते तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला असता. तर दिनकर तो प्रयत्न जरूर करताना पाहायला मिळतोय. यावेळेला आडवा बॅटचा वापर केला होता, एक धाव जरूर मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहू शकतोय तर प्रयत्न कम्प्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावा मिळतात, 1 चेंडू आता मात्र शिल्लक आणि एका चेंडू मध्ये तब्बल 25 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. एक चेंडू आणि 25 धावा औपचारिकता शिल्लक. फुलटॉस चेंडू आहे इथे आपण पाहू शकतो. या फुलटॉस चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मात्र प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. अशा तऱ्हेने 1 धाव मिळाली आणि या मॅचचा जर उल्लेख केला तर हा अशा तऱ्हेने मॅच समाप्त झाला आणि हा मॅच जिंकतोय तो म्हणजे तब्बल 24 धाव्यांनी गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा हा संघ बी. कॉंग्रॅच्युलेशन्स.